उल्हासनगर महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेलं हे स्वतंत्र चाचणी निदान केंद्र लवकरात लवकर जनतेसाठी सुरू करावं अशी मागणी मनसेनं केली शहाड इथल्या कोणारका रेसिडेन्सी जवळ महापालिकेच्या वास्तूवर चाळीस बाय पंचेचाळीस लक्ष रुपये खर्च करत अंदाजे दीड कोटींच्या थर्माफिशर कंपनीच्या अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक मशीन्स निदान केंद्रामध्ये पडून आहेत रोज एक हजार लोकांची चाचणी होईल अशा दर्जाचं हे चाचणी केंद्र अद्यापर्यंत सुरू झालेलं नाही करोना चाचणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावं लागतंय चाचणी केंद्र सुरू झाल्यास तातडीनं चाचण्या होऊन अहवाल मिळणं उपचार करणं आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी सोपं जाणार असल्यानं या प्रयोगशाळेची निर्मिती झालेली आहे परंतु कोणत्या तरी बड्या नेत्याच्या हातून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हे केंद्र असल्याचं बोललं जात आहे शहरातील नागरिकांना शासनाच्या सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चाचणी निदान केंद्र तात्काळ सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे उल्हासनगर महानगरपालिकेने जो जनतेचा लाखो रुपये पैसा खर्च करून जे चाचणी निदान केंद्र शहाड येथील कोनाक रेसिडेन्सी याच्या समोरील बाजू जे, जे उभारले आहे जवळपास हे निदान चाचणी केंद्र बनून तीन ते चार महिन्याचा काळ ओलट ओलांडून गेलेला आहे अमेरिकन बनावटीचे जे थर्मा फिशर कंपनी आहे त्यांच्या कोट्य रुपयाच्या मशीन्स येथे उपलब्ध आहेत आणि त्याचा हजारो नागरिक लाभ घेऊ शकतात परंतु काय कुणास कळत नाही की उल्हासनगर महानगरपालिका कोणत्या बड्या नेत्याची इथे आतुरतेने वाट पाहत आहेत की त्यांच्या हातो हाताने इथे उद्घाटन होईल आणि तेव्हा ती सुविधा निर्माण होईल पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आमचे शहर संघटक मैन्युद्दीन शेख प्रदीप गोडचे साहेब काळू थोरात असे आमच्या असंख्य पदाधिकारी यांनी सर्वांनी उल्हासनगर महानगरपालिकेला उपायुक्ताला आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे असे सूचित केले आहे की येत्या आठ दिवसात जर हे चाचणी निदान केंद्र सुरू करण्यात आले नाही तर महानगरपालिकेसमोर मनसेतर्फे बोंबाबोंब आंदोलन करून त्याचे जे पडसाद उमटतील त्याला प्रशासन जबाबदार असेल सुखनंदन गवई एस मराठी उल्हासनगर ठाणे